तर यस दोन्ही टीम मध्ये बक्षिसांचा वर्षा होते. जर अनु अंग्रे साहेबांनी फक्त चेंडू पकडला ना तर रोगाटलेली कोंबडी भेटणार. फक्त चेंडू पकडल्यावर रोग लागलेली कोंबडी भेटणार तुम्हाला प्रत्येक चेंडू पकडल्यानंतर. आणि अमर सुतार्यावर देखील बक्षिसांचा वर्षा असेल. प्रत्येक रनला 20 रुपयाचा कॅश प्राइज असेल अमर कोटकर यांच्या माध्यमातून. चला यस तर पहिला सामना वैयक्तिक पहिला चेंडू अगदी पहिला चेंडू ऑफ स्टिकच्या दिशेने टाकला गेलेला लाजवाब चेंडू. तर पहिला चेंडू डॉट बॉल येतोय निर्धाव चेंडू. तर व्हाइट बॉल नकारात्मक चेंडू नकारात्मक चेंडूने संघाच्या धावफलकाला देखील सुरुवात होते. गोलंदाजी ट्रॅक वर गोलंदाज अंकिलेश सध्याच्या घडीला वापरला जातोय. तर अमर सुतार देखील स्वतः टीम कॅप्टन. पुढचा चेंडू इथं मात्र बॅटची एज अगदी 20 रुपये लागू झाले. नक्कीच यष्टी रक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू गेला म्हणजे की काय संधी गेली कोंबडी गमावली विकेट किपरच्या हातात. जेवढे चेंडू पकडणार तेवढे रोग लागलेली कोंबडी मिळणार. इथं मात्र हॅलो चला चेंडू पकडलाय एक कोंबडी लागू झाली. एक कोंबडी लागू झाली रोगटलेली कोंबडी अन्नूबाई तुम्हाला राजाबाई ठाकूर यांच्याकडून बिनकामाची कोंबडी. पुढचा चेंडू अंकिलेश याचा इथं मात्र पुन्हा एकदा व्हाइट बॉल. चेंडू पकडल्यावर कोंबडी आहे सोडल्यावर ती पण सुटली कोंबडी पळाली. मॅच वर लक्ष द्या मॅच महत्वाची आहे कोंबडी नाही. बोल राज चला यस तर कुठेतरी खराब गोलंदाजी गोलंदाजी ट्रॅक वर केली जाते अंकिलेशच्या माध्यमातून. आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत. धावफलकावर धावसंख्याचा विचार करायला गेला ना तर 4 धावा खर्च केले गेलेत. यस पुढचा चेंडू इथं मात्र पुन्हा एकदा ला जबाब. आता कुठेतरी कम बॅक केलं जाते. पुढचा चेंडू इथं मात्र बॅटची एज अगदी घोषणकी क्षेत्रात चेंडू गेला तर नक्कीच एकच धाव मिळेल. तर याच्या नंतरचा सामना असेल एका साईडला असेल माखळी 11 आणि तर याच्यानंतरचा सामना असेल माकळी 11 विरुद्ध जितडी 11 म्हणजे एका साईडला असेल सुजितजी सुतार साहेब दुसऱ्या साईडला असेल राजा ठाकूर साहेब. चला पुढचा चेंडू अंकिलेशचा इथं मात्र पुन्हा एकदा व्हाइट बॉल कुठेतरी अवंतर गोलंदाजी ट्रॅक वर गोलंदाज खराब गोलंदाजीचा बुद्धकरण केलं जात आहे. आतापर्यंत जर विचार करायला गेला ना 4 चेंडू मागे 6 धावा खर्च केले गेलेत अंकिलेशच्या माध्यमातून. कुठेतरी एक्स्ट्रा स्वरूपात गोलंदाजी केली जाते.
जर अमर सुतारने षटकार मारला ना नक्कीच सलमान खानचा शूज तुम्हाला देण्यात येईल राजा ठाकूर साहेबांच्या माध्यमातून. इथं मात्र व्हाईट बॉल, कुठेतरी पंचांच्या हात दुखतील. तर नक्कीच जसं ही षटक संपला तर आकाश मडवीची इच्छा आहे की प्रितेश कोळीला ओव्हर द्या कुठेतरी. इथं मात्र फलंदाज अमर सुतार कुठेतरी खूप एक वर्षापासून त्याची गोलंदाजी दिसली नाहीये. तर नक्कीच आकाश मडवी साहेबांची इच्छा आहे की प्रितेश कोळीला गोलंदाजी ट्रॅकवर वापरावा. शेवटचा चेंडू घेऊन येईल गोलंदाज अंकिलेश, त्याला समोर येत स्ट्राईक एंड वर फलंदाज असेल मोनिश मडवी. डावखुरा फलंदाज आहे इथं मात्र व्हाईट बॉल. तर एक धाव पुढचा चेंडू इथं मात्र इनसाइड आउट फटका सजवण्याचा प्रयत्न झाला मात्र डॉट बॉलची सांगता होते. तर एका षटकाच्या समाप्तीनंतर आठ धबा धापलकार लावले गेलेत, जवळपास पाच ते सात यात वाईट टाकले गेलेत गोलंदाज, माफ करा सहा वाईट टाकले गेलेत गोलंदाज अंकिलेशच्या माध्यमातून देखील. धन्यवाद होली चषक 2024. आजचा दिवस रात्र या स्पर्धेचं आयोजन आयोजक सदा सर्वदा ते आपले सौजन्यकार सन्माननीय सुजित सुतार चाचू साहेब यांच्या सौजन्य या दिव्य भव्य असं क्रिकेट स्पर्धेचं आयोजन गाव सोट्या मैदान इथे आपल्याला पाहावयास मिळते. ऑन राजेश, तर नक्कीच ही संपूर्ण स्पर्धा अख्ख्या जगभरात युट्यूबच्या माध्यमातून देखील लाईव्ह दाखवल्या जातात. जे प्रेक्षक घर बसल्या आम्हाला युट्यूब वाणीच्या माध्यमातून लाईव्ह बघतात त्यांचा देखील या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल. चला यस वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटकातील पहिला चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मीत भोईर डावखुरा गोलंदाज. तर नक्कीच मीत भोईरेच्या पहिल्या चेंडूवर जितू मात्रेने सिंगल घेतली कुठेतरी डावखुरा गोलंदाज समोर डावखुरा फलंदाजाला स्ट्राईक इन वर आणलं जातय. चला यस पुढचा चेंडू गोलंदाज मीत याच. इथं मात्र पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळला गेलाय तर क्षेत्ररक्षक येईल फील्ड करेल फेकल तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण एकच धावावर समाधान मानावं लागल. कुठेतरी जितू मात्र स्ट्राईक एंड वर येतोय आता मात्र स्वतः. पुढचा चेंडू अको टप्प्याचा चेंडू अगदी मोठा फटका खेळायचा होता मात्र फंबलिंग करतोय अनु अंग्रेज साहेब देखील यष्ट्यांच्या माग. तर यस डॉट बॉल येतोय निर्धाव चेंडू कुठलाही प्रकारचं मोठा फटका अटेम्प्ट केला जात नाही बॅट्समॅन जितू मात्रेच्या माध्यमातून. मॅच जरा सुस्तावली सारखी वाटते काहीतरी होप्स पाहिजे मॅच मध्ये कसं होळी चषक चालू होळी. इथं मात्र पोल करण्याचा प्रयत्न झाला चेंडू आणि चेंडू पोळीमध्ये प्रॉपर कनेक्शन घडत नाही ना जर अगदी मिडल ऑफ द बॅट स्वीट साऊंड आला ना नक्की तर चांगला फटका होईल. जो पहिला सामना झाला तशी मॅच ला रंगतच नाही. पहिले मॅच एकदम अशी एकदम
जबरदस्त झाली, म्हणजे सुरुवातच चांगली झालेली होती. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. पुढचा चेंडू मी दियाचा इथं मात्र पुन्हा एकदा लोअर फुलटॉस मध्ये चेंडू होता. तर घोषणकी क्षेत्रात चेंडू गेला एकच धाव. कुठेतरी सिंगल डबलचा क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानात खेळला जाते. दोन्ही बॅट्समॅन अर्थातच मुनीश मडवी आणि जितू मात्रेच्या माध्यमातून तर शपथचा चेंडू दुसऱ्या षटकातील मीत याच. पुन्हा एकदा मुनीशने मारलेला फटका. क्षेत्ररक्षक येतोय अंखिलेश. फील्ड गरल फेकल तोपर्यंत सिंगल. पुन्हा एकदा सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न पण स्पष्टपणे नकार दिला जातोय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर दा फलकावर धावसंख्या अर्थातच निवटी इलेव्हन या संघाची लागते अगदी फक्त 15 धावा. यस रेडीज तेरा धावा दाफलकार लावले गेलेत. 13 धावा झालेत फक्त. अण्णूभाई ओव्हर टाकणार आहेत का? प्रत्येक विकेटला एक बॉयलर कोंबडी आहे, गावठी कोंबडी आहे. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज राहुल सामोरे ते मनीष मडवी. पहिल्या फेरीतील तिसरं षटक तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू टाकतील ते पंचांच्या उजवीकडून डाव खरे. आता मात्र चकलेला आहे चेंडू, सुटलेला आहे. अतिरिक्त घोषित नाही का धाव? वंडी कोंबडी पळाली, बॉल सुटला ना. धावसंख्येत एक धावनी भर, धावसंख्या झालेली ती 14. दोन षटक एक चेंडू नंतर धावसंख्या 14. पुढचा चेंडू पुन्हा पुढे येण्याचा मानाचा. आता पुन्हा एकदा कोंबडी पळाली आयला, नेम पण चुकला. अण्णूभाई क्या कर रहे आप? लगोरी वाटत खेळले ना तुम्ही. धाव संख्या झाली 15, दोन षटक व दोन चेंडू नंतर धाव संख्या झाली ती 15. एक गडी बाद 15. एक गडी बाद 17-17, दोन षटक व चार चेंडू आतापर्यंत झालेला. पुढचा चेंडू पाचवा चेंडू तिसऱ्या षटकातील पहिली फेरी, पहिल्या फेरीतील तिसरा षटक तिसऱ्या षटकातील पाचवा चेंडू टाकतील राहुल सामरे ते मनीष मडवी. सरळ दिशेने हळूवार पद्धतीने टाटवलेल्या काउंटरच्या दिशेने एक धाव पूर्ण दुसऱ्या धावसाठी आमंत्रित, एक धाव घोषित. दरम्यान एक धावनी, धाव संख्या होते ती 1 गडी बाद 18. निवटी इलेव्हन या संघाची धाव संख्या झाली ती 1 गडी बाद 18 धावा, दोन षटक व 5 चेंडू नंतर अजूनही उर्वरित एक षटक आणि एक चेंडू, म्हणजे 7 चेंडू या फेरीतील अजूनही बाकी आहेत. होळी चषक 2024 सालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा दिव्य भव्य असं या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन, ते म्हणजे दिवस रात्री स्पर्धा चालणार आहे. आणि या मला वाटतं आतापर्यंत तिसरा सामना सुरू आहे, माफ करा चौथा सामना सुरू आहे. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू राहुल सामोरे ते मनीष. आता मात्र हलवार मात्र
आता चेंडू तो पण पकडतात जमिनी लगत, काय अनुभव। चला दरम्यान पहिल्याच फेरीतील तीन षटक संपल्या, तीन षटकानंतर धाव संख्या एक गडी बाद 19 धावा। अजून हे शेवटचं षटक या फेरीतील म्हणजे उर्वरित सहा चेंडू निवटी इलेव्हन या संघाची धाव संख्या झालेली ती 19, एक गडी बाद 19। चला या पहिल्या फेरीतील शेवटचा अखेरचा अंतिम षटक म्हणजे उर्वरित फक्त सहा चेंडू। धन्यवाद डीजे, सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार की आपण वेळात वेळ काढून या आमच्या स्पर्धेला थोडी रंगत आणली, त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार। बाळा काय झालं? हा 40+ आहे काय ना, शेवटचं षटक किंवा चार षटकामध्ये 40+ खेळाडू एक षटक टाकू शकतो। चला तर विनंती करतो ही संपूर्ण स्पर्धा आपण एन्जॉयमेंट साठी खेळला जात। तर नक्कीच तुम्ही पाहतात याची देही त्याचा डोळा, होळी चषक क्रिकेटचा सोहळा खूपच जोरदार, खूपच छान असं तुमचं भाकीत होत। आणि मी काय म्हणतो की होळीचे होळी उत्सव म्हटला की रंगीबेरंगी जसे रंग एकमेकात मिसळून जे शोभा आणतात त्या या सणाची, तसंच हा दिव्य भव्य असंही आहे पटांगण या स्पर्धेमध्ये। आपल्याला दिसत आहे की रंगीबेरंगी आपले ते टी शर्ट्स वगैरे घालून या आपल्या या मैदानात अवतरलेले आहेत। आणि खरंच असा उत्सव जो होळी उत्सव असा तसा उत्सव क्रिकेट उत्सव असा या आपल्या या मैदानात पाहायलाच मिळतो। ते आपले सौजन्यकार आयोजक सन्माननीय सुजित सुतार साहेब उर्फ चाचू यांच्या माध्यमातून खरंच खूप खूप अभिनंदन की त्यांनी या स्पर्धेचं आयोजन केल्याबद्दल आणि प्रत्येक खेळाडूस या स्पर्धेमध्ये संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा आपला खूप खूप आभार व अभिनंदन। अरे बाळा नियम सांगून टाक ना काय ते दीपक। सांघिक चौथा स्लॉग ओव्हर डेथवर षटक गोलंदाजी ट्रॅक वर तुम्हाला दिसतोय प्रितेश कोळी। नक्कीच या स्पर्धेचं आयोजन म्हणजे कि कॅप्टनला ओपनिंगला जावं लागल आणि 1 40+ चा गोलंदाज तुम्हाला कंपल्सरी एक षटक हाताळावा लागल। तर नक्कीच वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक दिला पहिला चेंडू प्रितेशाचा, कारण पहिल्या चेंडूवर अगदी पुल गेला गेला होता, मात्र अपुर मैदान घोषणकी क्षेत्रात देखील चेंडू गेला, धाव मिळवली फक्त आणि फक्त एकच। आता मात्र दाफलकर धावसंख्येचा विचार करायला गेले ना 20 धावा लागली गेलेत, कुठेतरी संत गतीने दाफलक वाढताना दिसतोय टीम मारतातच। निवटी इलेव्हन या संघाची कुठेतरी निवटी इलेव्हन संघाच्या फलंदाजाला
दोन ते तीन मोठे फटके लावावे लागल, एखादा फायटिंग टोटल पर्यंत टीमला न्यावं लागल, कारण की मागच्या सामन्यात बघितलं 30 धाव म्हणजे अतिशय माफक आव्हाने. एखादा फलंदाजाचा चांगला दिवस की ती मॅच वन साइड होते. इथं मात्र पूर्ण एकदा मीत बोईर फंबलिंग करतोय, फंबलिंगचा फायदा चेंडू जाईल पण बाउन्सी मारेच्या बाहेर चौकार. तर नक्कीच विचार करायला गेलं तर आमच्या मुख्य डाईसवर सध्याच्या घडीला आमचे आधारस्तंभ अर्थातच सुजीजी सुतार साहेब उपस्थित आहे. त्यांच्या समवेत अर्थातच तसेच सुजित तात्या साहेब उपस्थित आहे, राजा ठाकूर साहेब, जयदीप पटकी तुम्हाला बोलवत आहेत, सुजीजी जयदीप पटकी तुम्हाला बोलवत आहेत. तर नक्कीच दोन धावा काढताना मात्र फलंदाज बाद झाला, मोनिशला मात्र परतीचा इशारा मिळाला. धावफलकाचा धावसंख्येचा विचार करायला गेला तर 25 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू इथं मात्र इन साइड आउट अगदी फटका चांगला सजलाय, जसा बॅट मधनं आवाज आला ना स्वीट साऊंड ऑफ द बॅट, धावा मिळाल्या फक्त आणि फक्त 2. कुठेतरी घोषित स्वरूपात जे अपुर मैदान अपुर मैदानाचा पूर्णपूर्ण समाचार, इथं मात्र कुठेतरी बेनिफिट डाऊट मात्र गोलंदाजाच्या खात्यात जाताना दिसतोय. या मिळतील फक्त 2 धावा, या 2 धावाने धावफलक मात्र 27 धावा धावफलकावर. सध्याच्या घडीला जितू मात्रे अजून देखील 2 चेंडू उर्वरित आहे. 2 चेंडूचा समाचार कशा प्रकारे घेईल बॅट्समॅन जितू मात्रे स्ट्राईक इनवर असेल. अजूनपर्यंत या डावात एकही षटकार लागला गेला नाहीये. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारलेला फटका, सिंगल सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न. जवळ जवळ या 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी विचार करायला गेला तर 29 धावा. चला या डावातील शेवटचा चेंडू घेऊन येईल गोलंदाज प्रितेश कोळी. नक्कीच आकाश मडवीच्या शब्दाला मान ठेवून गोलंदाजी दिली आणि तितकी सुरेख गोलंदाजी देखील केली गेली. इथं मात्र डॉट बॉल होते. 4 षटकाची समाप्ती नंतर धावफलकावर धावसंख्या न्यूटी 11 या संघाची 29 आणि 30 धावांचं लक्ष दिलंय अर्थातच करपाल या संघाला, म्हणजेच अनु आंग्रेच्या संघाला येणाऱ्या 24 चेंडू आणि 30 धावाची गरज असेल. जोपर्यंत दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तोपर्यंत मायक्रोफोन वर देखील एक चांगला आवाज ऐकूय. चलो डीजे मास्टर. चला संघाचा कर्णधार अर्थातच सुतार साहेब 2 मिनिट इकडे या. तसंच जितडी 11 संघाचा कर्णधार राजा ठाकूर साहेब विनंती करतो टॉस साठी या. ओ राजाबाई प्राईज अनुभवासाठी राजाबाई ठाकूर, त्याशिवाय उतरणार नाही. प्रत्येक षटका मागे 2000 षटकारा हनुबाई षटकाराला.
दरम्यान सामना सुरू आहे तो म्हणजे करपाल इलेव्हन विरुद्ध न्यूटी इलेव्हन आणि करपाल या संघाला 30 धावांच्या माफकाचं आव्हान दिलेलं ते न्यूटी इलेव्हन यांना आणि सलामीला सलामीसाठी गेलेले ते करपालीचे स्वतः कर्णधार अण्णूभाई आंग्रे आणि मीत भोईर. अण्णू आंग्रे भाई यांना खुश खबर, चौकार किंवा षटकार मारल्यास राजाभाई ठाकूर यांच्याकडून एक बकरा बोकड तसेच प्रत्येक षटकारास 2000 रुपयाचे रोख पारितोषिक आले ते निलेश बानखडे मनसेचे पदाधिकारी यांच्याकडून रोख 2000 फक्त षटकार आणि चौकार किंवा षटकार मारल्यास बोकड राजाभाई ठाकूर यांच्याकडून. चला 30 धावांचे माफक आव्हान असताना सलामीला गेलेले आहेत ते अण्णू आंग्रे भाई आणि धन्यवाद. तर चला टॉस केला जाईल, नेक्स्ट सामना एका साईडला असेल जितडी इलेव्हन. वंडी लेग बायच्या स्वरूपात एक धाव धावसंख्येत एक धावणी पर धावसंख्या झाली ती दोन. किती दोन चेंडू दोन चेंडू नंतर करपाल इलेव्हन या संघाची धावसंख्या झाली ती दोन. अण्णूभाई आंग्रे यांना खुश खबर, प्रत्येक धावसंख्येसाठी 100 रुपयाचे रोख पारितोषिक. एकेरी काढलं ते फुल फायदा आहे, षटकाराच्या मागे लागलं ते नुकसान आहे. शाबास. कोणी रन आउट नाही करायला पाहिजे, यांना सूट द्यायला पाहिजे होती पंच, हे चुकीचं आहे. बॉडीच्या हिशोबाने त्यांना हाफ रन म्हणजे फुल रन असे पाहिजे होते नियम. हे नाही नाही, आयोजकांचा एक नियम आहे त्यांच्याकडून. ये अण्णूभाई तुम्हाला अजून एक चान्स, अर्धा रन हा रन्स नाही परंतु खेळू शकतो तू, तुम्ही फक्त एकाच एकाच व्यक्तीला नियम बाह्य आहे. बरोबर आहे, असे इमानदार माणूस पाहिजे बघा. हा नियम बाह्य होता निर्णय. धन्यवाद. नाही खूपच खूप चांगला तुमचा निर्णय होता, सलाम तुमच्या या निर्णयास. चला तर विनंती करतो की जितडी माकळी चला तर नक्कीच इथं मात्र फलंदाज अर्थातच अण्णू आंग्रे साहेब देखील धावचीच्या स्वरूपात बाद झाला. त्यानंतर वन डाऊनचा फलंदाज आला प्रितेश कोळी. पुढचा चेंडू इथं मात्र मीत बोईर अगदी फटका चांगला सजवलाय. तिथं आहे क्षेत्ररक्षक, चेंडू जाईल थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात. अर्थातच फलंदाज मीत बोईरला मात्र परतीचा इशारा मिळतोय. मीत बोईर बॅक टू डग आउट. चला तर नक्कीच फलंदाज मीत बोईर परतल्यानंतर स्वतः टीमचा आयकॉन प्लेअर राहुल येतोय फलंदाजीसाठी मैदानात. कुठेतरी राहुल याला कॅप्टनशिप नॉक खेळावी लागेल सामना विजय होण्यासाठी. पुढचा चेंडू राजेश याचा. इथं मात्र कुठेतरी
लेगस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंचांच्या माध्यमातून दंडित केला जाते. बघा ही होळी चषक आपलंय, पंचावर प्रेशर टाकू नका. वाईट बॉल अभंतर अशा एका धावाने धावफलक वाढलं जात आहे. आता मात्र धावफलकावर धावसंख्येचा विचार करायला गेले ना तर तीन धावा चार चेंडू मागे तीन धावा झालेत अजूनही हॅट्रिकची माफ करा धावचीच्या स्वरूपात एक फलंदाज बाद झाला होता. इथं मात्र राहुलने मारलेला फटका, फटका चांगला मात्र अपुरा मैदान तर घोषी स्वरूपात धाव मिळेल फक्त आणि फक्त एकच एकच धावाने धावफलक वाढतोय. अर्थातच पाच चेंडू मागे चार धावा सध्याच्या घडीला. जर निवटी संघाचा विचार करायला गेला ना तर गोलंदाजी लाईनअप चांगली आहे. 40+ चा गोलर सारखा गोलंदाजाचा विचार करायला गेला तर किरण सारखा गोलंदाज आहे, नक्कीच अजित सिंग सारखा एक चांगला गोलंदाज आहे, स्वतः जितू मात्र देखील एक चांगला गोलंदाज आहे. इथं मात्र पुन्हा एकदा बिकेट करण्याचा प्रयत्न फसला गेला मात्र डॉट बॉल टाकण्यात गोलंदाज राजेश यशस्वी झाला. तर होते एका षटकाची समाप्ती. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या दोन गडी बाद चार धावा टीम अर्थातच करपाल इलेव्हन या संघाची. चला तर यस नेक्स्ट सामन्याचा टॉस केला जाईल. एका साईडला असेल जितडी इलेव्हन अर्थातच राजा ठाकूर यांचा संघ, दुसऱ्या साईडला असेल माखळी इलेव्हन अर्थातच सुजी सुतार साहेबांचा संघ. तर नक्कीच माखळी इलेव्हन संघाचा कर्णधार चेंज होते सुजित दादा यांचा देखील. आता मात्र दोन वाघ एका टीम मध्ये खेळताना दिसेल तुम्हाला. एका साईडला असेल सुजित दादा, दुसऱ्या साईडला सुजित सुतार. तर नक्कीच टॉस झालाय, टॉस मात्र टीम तर नक्कीच टॉस जिंकला गेलाय टीम माखळी इलेव्हन संघाच्या माध्यमातून. तर वैयक्तिक पहिलं सांघिक दुसऱ्या षटकातील व्हेरी फास्ट बॉल डिलिव्हर केला जाईल स्वतः जितू मात्रे यांच्या माध्यमातून टाकला जाईल. पहिला चेंडू अगदी बिगिट करण्याच्या प्रयत्नात चकला जातोय मात्र डॉट बॉल टाकण्यात गोलंदाज यशस्वी होतोय जितू मात्रे. निर्धाव चेंडू कुठेतरी लो स्कोरिंग मॅच, हाय इंटरेस्ट होईल की काय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गोशंकी क्षेत्रात चेंडू गेला, धाव मिळेल फक्त आणि फक्त एकच. या एका धावाने धावफलक वाढला जात आहे. अर्थातच एक षटक दोन चेंडू मागे धावफलकावर धावसंख्या पाच धावा. कुठेतरी जसं म्हटलं होते ना सर की तुम्ही मॅच मध्ये मजा येत नाही, आता ती मॅच चा मजा होतोय चाललंय. कारण की बॅक टू बॅक जसे जसे निर्धाव चेंडू येते ना तस तस लो स्कोरिंग मॅच हा इंटरेस्ट होते. सध्याच्या घडीला विचार करायला गेलं एक षटक तीन चेंडू मागे धावफलकावर धावसंख्या पाच धावा आणि गोलंदाज लाजबाब गोलंदाजी करतोय जितू मात्रे. इथं मात्र फुल टॉस होता, अगदी फुल टॉस चेंडू. पंचांचा निर्णय अंतिम राहील ना. आपण मजा खातीर ही स्पर्धा भरवली, एवढा वाद विवाद करू नका. मजा खातीर खेळतो आपण होळी चषक. जितू मात्रे पंचांचा निर्णय अंतिम राहील. तसेच आपली कमिटी आकाश भाई बाळा नो बॉल, पंचांचा इशारा नो, अतिरिक्त धाव अतिरिक्त नो बॉल नो बॉल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंच
कमिटीचा निर्णय पंच, अरे आपण माझ्या खातीर खेळतो यार, एवढं का तुम्ही सिरियस होता? होळी चषक 2024 पंच आताचा काय निर्णय दिला? नो अतिरिक्त एक धाव राजेश नक्की जणू बॉल असेल. नक्कीच नु बॉल असेल फ्रीचा चेंडू पुढचा चेंडू इथं मात्र मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न झाला. फ्रीचा चेंडू आहे, जरी तुम्ही जेल पकडला ना जेल कन्सिडर केला जाणार नाही. इथं मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केल्या जात आहेत. जवळजवळ या दोन धाबा धावून पूर्ण केल्या जात आहेत. या दोन धाबाने धाफलक वाढला जातोय. आता मात्र धाफलकावर धावू संख्या 8 धाबा लावली जाते ते टीम. एक षटक चार चेंडू मागे 8 धावा अजूनही दोन चेंडू उर्वरित असं अजित मात्रे याच्या षटकातील पुढचा चेंडू. इथं मात्र पुन्हा एकदा कुठेतरी गुडलेन स्पॉट वर पडल्यानंतर चेंडू वळण घेतोय. ते बॅट्समनला रीड करायला थोडीशी मुश्किल होते. त्या मुश्किलचा पूर्णपणे फायदा घेतला जातोय गोलंदाज जितू मात्रे. सध्याच्या घडीला अफळा अधून गोलंदाजी पुन्हा एकदा अगदी स्लॉट मध्ये होता. पार्किंग लॉटच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न झाला मात्र चेंडू काही नीटपणे कनेक्ट झाला नाही. तर होते एक अंपायर अंपायर धावून आहे का घोषित आहे? तर नक्कीच धावून एक धाव धावून घेतली जाते. या एके धावाने दोन षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा. आता मात्र येणाऱ्या 12 चेंडू आणि 21 धावाची गरज असेला सामना जिंकण्यासाठी. करपाल या संघाला नक्कीच कुठं होतं सामना, कुठं आणून ठेवला सामन्याला. तर यस नक्कीच मी म्हटलं होतं ना लो स्कोरिंग मॅच हाय इंटरेस्ट होईल की काय, तर सध्याच्या घडीला मैदानात ते घडतंय. आता मात्र गोलंदाजासाठी कोण येतोय? तर गोलंदाज येतोय नुकताच ज्याने मात्र आमदार चषक बेलापूर मध्ये बेस्ट बॉलरचा पुरस्कार घेतला. गोलंदाजाचं नाव आहे अजित सिंग, ज्याने 32 इंची LED TV बेस्ट बॉलरच्या पुरस्कारात जिंकली. तो गोलंदाज सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅक वर येईल. त्याला सामोरं जाईल फलंदाज असल प्रितेश कोळी. कुठतरी चांगला फलंदाज धर्मान तिसऱ्या षटकात येईल. पहिला चेंडू व्हेरी फास्ट बॉल डिलिव्हर केला जाईल. पहिला चेंडू अगदी लाजवाब चेंडू. चेंडू आणि चेंडू पळी मध्ये कुठलाही संगम होत नाही. आता मात्र काय घडतंय मैदानात? तर मैदानात नक्कीच लिवटी संघ अतिशय लाजवाब कमबॅक केला जातोय. अफळा अजून गोलंदाजी परफॉर्मन्स. पुन्हा एकदा बॅटची यज स्वतः यक्षीरक्षक लाजवाब यक्षीरक्षण केलं जातोय. चला डीजे मास्टर एक लाजवाब संगीत नंतर. गोलंदाजाने बेस्ट बॉलर घेतला होता का मला एवढ्या मोठ्या स्पर्धेत बेस्ट बॉलरचा पुरस्कार दिला होता. चला पुढचा चेंडू गोलंदाजी ट्रॅक वर गोलंदाज अजित सिंग घेऊन येईल. त्याला सामोरं जाईल उमेश.
इथं मात्र पुन्हा एकदा अफलातून गोलंदाजी परफॉर्मन्स जो मात्र आपल्या संघाने खेळताना हवा हवासा वाटतो, मात्र विरोधी संघात खेळताना नको नकोसा वाटतो, तशी गोलंदाजी अफलातून गोलंदाजी परफॉर्मन्स अजित सिंगच्या माध्यमातून। इथं मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल, लाजवाब गोलंदाजी, आतापर्यंत तीन चेंडू डॉट आणि एक चेंडूवर गडी बाद केलाय, म्हणजे गोलंदाजी गोलंदाजी करताना आपल्या टीमला 100% एफर्ट देतोय गोलंदाज अजित सिंग। इथं मात्र मोठा फटका, चेंडू जातोय थेट घोषित क्षेत्रात, धाव मिळेल फक्त दोन धावा, या दोन धावा दोन धावा दोन धावाने धावफलक वाढले जाते। आता मात्र धावफलकावर धावसंख्या 11 धावा, पाच चेंडू मागे फक्त दोन धावा खर्च केले गेलेत अजित सिंग अफलातून गोलंदाजी परफॉर्मन्स। 7 चेंडू 19 धावाची गरज, शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील। येतं मात्र मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात स्वतः अजित सिंग, वाह काय एफर्ट आहे। तर मित्रांनो ही प्रीमियर लीग आहे, मात्र तो खेळाडू प्रीमियर लीग सारखा खेळत नाही, जशी की कुठले मॅच आहे ऑपोनेंट विरुद्ध आहे तसा सामना खेळला जातोय अजित सिंगच्या माध्यमातून। इथं मात्र फलंदाज यस धावचीच्या स्वरूपात बाद होतोय। आता मात्र येणाऱ्या 6 चेंडू आणि 18 धावाची गरज आहे, नक्कीच बघा जवळपास 24 चेंडू मागे 30 धावाची गरज असताना आता मात्र 6 चेंडू 18 धावाची गरज। यस डी जे मास्टर मध्ये उर्वरित फक्त एक षटक म्हणजे उर्वरित 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता। वैयक्तिक पहिलं सांघिक शेवटचं षटक या सामन्यातील आणि धावसंख्येची गरज आहे ती 18। सामोर येते डावखरे फलंदाज राहुल आणि गोलंदाज किरण म्हात्रे पंथाच्या डावीकडे मारा करतील। 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता पाहूया। आकड पद्धतीचा चेंडू आणि उजवेश्वरचा बरसा बाहेरचा चेंडू, वाईट अतिरिक्त एक धाव, धाव संख्येत एक धावनी भर, धाव संख्या झालेली आहे ती 1च ना पंच, एक धाव ना एक धाव, 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता। सरळ दिशेने कटवला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने, एक धाव पूर्ण दुसऱ्या धावसाठी आमध्ये थोडस गच्छा क्षेत्र थोडस चांगला आत्महत्या, धावचीच्या रूपात आत्महत्या केलेली आहे ते फलंदाज सिद्धेश, दुसरी धाव घेताना आत्महत्या झाले ते धावचीच्या रूपात। दरम्यान तथे शिका मग काय चालते जोडी जोडी एक पण रन आहे शॉर्ट। थँक्यू, म्हणजे आता आपल्याला 5 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता। 5 चेंडू करपाल इलेव्हन या अन्नुबाईच्या टीम साठी, अजूनही 5 चेंडू उर्वरित या पूर्ण सामन्यातील। 5 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे। सामोर आहेत ते डावकारी फलंदाज राहुल, 5 चेंडू आणि 17 धावा, अतिशय आटीतडीचा सामना सुरू आहे। फुल टॉस पद्धतीने टाकलेले चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने आणि क्षेत्ररक्षक तैनात भात। आता मात्र 4 चेंडू आणि 17 धावा,
17 म्हणजे खतरा या संख्येवर अडकलेला संघ, अन्नूबाईचा संघ करपाल इलेव्हन, चार चेंडू मध्ये अजूनही त्यांना 17 धावांची आवश्यकता. यानंतर होणारा सामना येतो माकली इलेव्हन विरुद्ध जिताडी इलेव्हन, आणि माकली इलेव्हन या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेल्या आहे व क्षेत्ररक्षण करण्यास भाग पडलेला आहे ते जिताडी इलेव्हन राजाभाई ठाकूर यांच्या टीमला. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. अजूनही चार चेंडू शिल्लक या सामन्यातील. चार चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता. चार चेंडू आणि 17 धावा. पंच सामना त्वरित चालू करावा. चार चेंडू मध्ये अजूनही 17 धावांची आवश्यकता. चार चेंडू आणि 17 धावा. सर्व खेळाडूंना, रसिकांना, क्रीडा प्रेक्षकांना होळीच्या रंगीबिरंगी हार्दिक शुभेच्छा. चार चेंडू 17 धावा. सरदीचे मानाच्या प्रयत्न जोरदार हात मागत आणि बाद. छेलचित बाद होऊन तंबू मध्ये परतात ते फलंदाज वैभव कोटकर. नवीन त्यांच्या जागेसाठी जात आहे नवीन फलंदाज. नवीन फलंदाज, फलंदाजचं नाव काय? भावेश, भावेश मडवी. अजूनही विजय होण्यासाठी 3 चेंडू आणि 17. तुम्हाला खूपच खतरा झालेला आहे तो. लगातार 3 गडी बाद झालेले आहेत ते 17 या धाव संख्येवर. म्हणजे गरज असताना 3 चेंडू आणि 17 धावा. सरासरी प्रत्येक चेंडूवर 6 धावांची. आणि मारला फटका जेल कालेचे क्षेत्ररक्षक आणि हॅट्रिक. सुवर्ण असे हॅट्रिक घेतले ते किरण म्हात्रे यांनी. खूप खूप अभिनंदन या पूर्ण आजपर्यंत झालेल्या सामन्यामध्ये पहिले हॅट्रिक घेण्यास सफल झाले ते किरण म्हात्रे यांचं खूप खूप अभिनंदन. अजूनही विजय होण्यासाठी 2 चेंडू आणि 17 धावा. जवळजवळ न्यूटी इलेव्हन या संघाच्या बाजूने हा विजेचा भार पडलेला असं समजलं जात. राजेश, यस, कोण म्हणतं क्रिकेट मध्ये एज इज अ जस्ट ऑफ नंबर. कारण की 40+ चा गोलंदाज या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक घेतोय किरण म्हात्रे. अफलातून गोलंदाजी परफॉर्मन्स. क्रिकेट मध्ये कोणीच कधी ज्येष्ठ, फक्त ज्येष्ठ होतात परंतु लढाऊ असतात. कुठल्याही मैदानात लढाऊ असतात, लढाई महत्वाची असते. आणि मला वाटतं हा विजेता संघ, म्हणजे विजेचा भार पडलेला आहे तो न्यूटी इलेव्हन यांच्याकडनं असं वाटत. हॅट्रिक घेतल्याबद्दल अरे वा. शेवटचा चेंडू, 1 चेंडू आणि 16 धावा. निर्धाव आणि हा न्यूटी इलेव्हन हा सामना जिंकलेला, त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि हॅट्रिक घेतल्याबद्दल सूर्यकांत मडवी यांच्याकडून 100 रुपयाचे रोख पारितोषिक आले ते किरण म्हात्रे यांना. मॅन ऑफ द मॅच पण घोषित झालेला हॅट्रिक घेतल्याबद्दल. 40+ चे खेळाडू किरण म्हात्रे यांचं हार्दिक अभिनंदन. चला पुढचा सामना. राजा भाई.